प्रभू तुम्ही गरिबाचा जीव का घेताय? पाणी खूपच थंड आहे, मी नंतर आंघोळ करेन ना. कैलासावर राहणारे केव्हापासून थंड पाण्याला घाबरू लागले नंदीजी? आम्ही सगळे तुमच्या बरोबरच आंघोळ करणार आहोत. नाही देवा, आता आंघोळ नाही करू शकत मी. माझं व्रत आहे. व्रत? आंघोळीचा व्रत कोण करता बरा? व्रत नाही, व्रत नाही देवा, प्रतिज्ञा आहे माझी. मी दुपारीच आंघोळ करीन. हा काय बोलला? पाणी पाणी खूपच थंड आहे देवा. आता मी चांगलाच धडा शिकवतो. देवा, तो खेकडा सूर तर गवताच्या गंजीतल्या सुई सारखा अदृश्य झाला. तो इथूनच कुठून तरी नंदीजींना घेऊन गेला आहे मूषका. आपल्याला रस्ता शोधावा लागेल. प्रभू मार्ग इथे. तुला तर आता भाजून खाणार आहे मी. कोण आहेस तू? मला मला तटके बसतायत. सोड मला, सोड. का सोडू तुला? तुला सोडण्यासाठी नाही, तुला खाण्यासाठी पकडलाय. नंदीजींना सोड दुष्ट खेकडा सुरू. अरे वा, आज तर पंचपक्वान खायला मिळणार आहेत. देवा बाळ गणेश, या दुष्टाने आपल्या नंदीजींना छळलं आहे. याचा सर्वनाश करून टाका. हा माझा सर्वनाश करणार आहे? याची तर मी चटणी करून खाणार. ठीक आहे, तर एक संधी देतो तुम्हाला मला मारण्याची. आता समोर ये बाळ गणेश, मारून दाखव मला. मी काही चुकीच बोललो का? माझे भक्त जेव्हाही मनापासून काही मागतात तेव्हा मी त्यांची इच्छा अवश्य पूर्ण करतो. आता पुरे करा प्रभू, मला क्षमा करा. मी माझ्या सैन्याला घेऊन कुठेतरी दूरवर निघून जाईन. मग आता निघ इथून, नाहीतर
पळा. ओम ह्रीं ह्रीं हां अमर स्वाहा, ह्रीं ह्रीं हां अमर स्वाहा, ह्रीं ह्रीं ह्रां अमर स्वाहा. प्रकट व्हा हे दानव राजा, प्रकट व्हा आणि सांगा मला अमृत धारा कुठे मिळेल. ऐक ज्वाला असुर, अमृतधारा प्राप्त करण्यासाठी तुला एका मुलाचा बळी द्यावा लागेल. जी मागणी तुम्ही केली आहे दानव राजा, ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. गरुडा. क्षमा असुरराज, डोळा लागला होता. बोला, काय काम आहे? जाण एका मुलाला इथे घेऊन ये, मला त्याचा बळी द्यायचा आहे. जा लवकर. हो. देवा जरा बघा, आज मी हे काय बनवून आणलंय. अरे वा, हा तर भवरा आहे, पण हा फिरतो का रे भिंगी? देवा का मस्करी करताय, आता फिरवून दाखवतो मी. प्रभु वाचवा मला. अरे मूर्खा, मी तर एकच मुलगा आणायला सांगितला होता, तू एवढे सगळे कशाला घेऊन आलायस? असुरराज, मी तर एकच घेऊन आलो होतो, पण इतके सगळे कसे काय आले? ठीक आहे, काही हरकत नाही, एकाच मुलाचा बळी द्यायचाय, तो मी देईनच, आणि त्यानंतर दानव राजा खुश होऊन मला अमृत धारा देतील, जी पिऊन मी अमर होऊन जाईन, आणि त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडात ज्वाला असुरचाच राज्य असेल. ज्वाला असुर, तुझ्या अमर होण्याबद्दल तर माहित नाही, पण तू मरणार हे मात्र नक्की. कोण मारणार मला? कोण? हा लहानसा बालक मारणार मला? अरे मूर्खानो, मी तर याचाच बळी देणार आहे. पण काही हरकत नाही, या बालकाला मला मारण्याची एवढीच जर इच्छा असेल तर चला करा तुम्ही आपली इच्छा पूर्ण. चला मारा मला. काय झालं, तुम्ही सगळे असं का करताय? माझे भक्त जेव्हाही मनापासून काही मागतात तेव्हा मी त्यांची इच्छा अवश्य पूर्ण करतो. आणि मी आग ओकतो.
पुरे पुरे बाळ गणेश, मला आता लढायचं नाही तुमच्याशी, मला क्षमा करा. का काय झालं? काही झालं नाही, माझ्याकडून चूक झाली. अमरत्व मिळवण्यासाठी माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, पण तुमच्याकडून मार खाल्ल्यानंतर डोकं अगदी ठिकाणावर आलंय. मला अमर व्हायचं नाहीये, मला क्षमा करा. काही हरकत नाही ज्वाला असुर, माझे भक्त जेव्हाही मनापासून काही मागतात तेव्हा मी त्यांची इच्छा अवश्य पूर्ण करतो.